महाविकास आघाडीचं जागा वाटप अजूनही सुरू आहे. काही जागांवर एकमतही झालंय. त्या जागांवरचे उमेदवारही जाहीर करण्यात आलेत. पण काँग्रेसनं गुरुवारी जी यादी जाहीर केली त्यात दोन अशा जागा आहेत ज्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताब्यात होत्या. त्यामुळे ठाकरेंच्या त्या हक्काच्या दोन्ही जागा काँग्रेसनं पदरात पाडून घेतल्या आहेत. काँग्रेसनं आपली जी यादी जाहीर केली त्यातील 7 उमेदवार हे महाराष्ट्रातले आहेत. सोलापूरमधून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, लातूरमधून डॉ शिवाजीराव काळगे, नंदुरबार गोवाल पाडवी, तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली. पण दोन असे मतदारसंघ होते जे ठाकरेंच्या ताब्यात होते, त्यातला एक कोल्हापूर आणि दुसरा म्हणजे अमरावती. या दोनही ठिकाणी ठाकरेंचा पहिल्यापासून दावा होता. कोल्हापुरातून शाहू महाराजांना तर अमरावतीतून विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी काँग्रेसनं जाहीर केली आहे. शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे शिवसेनेनं ती जागा काँग्रेससाठी सोडली. अमरावतीसाठी मात्र आग्रह कायम होता. इथं दिनेश बोब हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, त्यासाठी त्यांनी मातोश्रीही गाठली होती. पण शेवटी काँग्रेसनं ही जागा स्वतःकडे घेतली. सर्वात पहिली प्रतिक्रिया ही राहील की काँग्रेस पक्षश्रेष्ठीने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर विश्वास दाखवून मला लोकसभेची अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी राहील. खासदार नवनीत राणाच्या 5 वर्षाच्या कामगिरीवर तुम्ही कसं बघता? कामच नाही तर कारभारावर कसं, म्हणजे कामगिरीवर कसं बघसाल? कामच नाही, फक्त इतरांवर टीका, कुठल्याही बाबतीचा इव्हेंट, कुठली नौटंकी, म्हणजे हिरो आणून इथं नाचल्यानं प्रश्न सुटणार नाही हे लोक मेळघाटचे लोक सांगतात. म्हणून इथं ते प्रश्न नाहीत लोकांचे. लोकांचे प्रश्न बेरोजगारी आहे, लोकांचे प्रश्न महागाई आहे, लोकांचे प्रश्न मेळघाटचे प्रश्न आहेत, हे अनेक प्रश्न आहेत. पण ते प्रश्न न सोडवता कुणावर तरी टीका करत राहणं, कुठले तरी इव्हेंट करणं, यातच त्यांचं जे 5 वर्ष आहे ते गेले. त्यामुळे त्यांचं पूर्णतः दुर्लक्ष झालं विकास कामांकडे. संपूर्ण महाराष्ट्राला माहितच आहे की त्यांचं जात प्रमाणपत्र हे खोटं आहे आणि जात चोर म्हणून आज ते प्रसिद्ध आहे. तर माननीय न्यायालयानं सुद्धा ते जात प्रमाणपत्र खोटं ठरवलं. आज माननीय सर्वोच्च न्यायालयात त्याची अपील आहे, परंतु आज न उद्या ते जात प्रमाणपत्र माननीय सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर निर्णय घेईल. कुठले विकास कामं घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहात? विकास कामं जे काही मतदारसंघाचे कामं आहेत, ज्या मूलभूत काही सुविधा आहेत, पायाभूत सुविधा असतील किंवा माणूस हा केंद्रबिंदू राहील माझा, मग त्यावर जे काही सामाजिक दायित्व म्हणून त्यांच्यावर जे काही काम करता येईल ते काम सातत्यानं केल्या जाईल. तसेच मेळघाटकडे सुद्धा पूर्णतः लक्ष देण्यात येईल. तब्बल 33 वर्षांनंतर हा मतदारसंघ काँग्रेसकडे आलाय. इथं काँग्रेसचा उमेदवार असणार आहे, मात्र काँग्रेसला या दोन्ही जागा शिवसेनेकडून खेचून आणण्यात यश आलंय. दरम्यान या दोन जागा हातून गेल्यानं ठाकरेंपुढे पर्याय काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यापैकी एक जागा म्हणजे सांगलीची. ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती, ती जागा ठाकरेंनी आपल्या पारड्यात पाडून घेतली, तिथला उमेदवारही जाहीर केलाय. दुसऱ्या जागेची भरपाई मुंबईतून होईल अशी चर्चा आहे. दरम्यान अमरावतीतून सुजात आंबेडकर यांना उमेदवारी मिळावी अशी चर्चा होती, मात्र काँग्रेसनं इथं उमेदवार जाहीर केल्यानं तिथं वंचित आता काय करणार हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, अमरावती आणि मुंबई.